आजच साधनाचं लग्न झालं होतं ती त्याची वाट पाहत होती आणि अभय त्याच्या प्रेयसीच्या गळ्यात गळा गड़ा घालून आला होता हे पाहून साधनाला खूप मोठा धक्का बसतो अभय प्रियाच्या सर्व शरीरभर स्पर्श करत सुटला होता आणि साधनाच्या शरीरभर वासनेची आग लागली होती अभय मात्र प्रियाच्या अंगावर प्रेमाचे कारंजी उडवत होता आणि ती खिदळत होती आज साधनाची सुहाग्रात होती ती नटून थटून रूममध्ये तिच्या नवऱ्याची अभयची वाट पाहत होती एवढ्या मोठ्या बंगल्यात फक्त ती आणि तिचे सासरे होते आजच तिचं लग्न झालं होतं आणि तो लगेचच गाडी घेऊन कुठले कुठेतरी बाहेर गेला होता त्याला असं जाताना पाहून तिला आश्चर्य वाटलं कारण आज त्यांची सुहागरात होती आणि आजच्या दिवशी कितीही महत्त्वाचं काम असलं तरी यापेक्षा काहीच महत्त्वाचं नव्हतं त्याची नववधू सजवलेल्या पलंगावर बसून त्याची वाट पाहत होती नवीन आयुष्याची सुरुवात करण्याची स्वप्न पाहत होती आणि तो मात्र अजून आला नव्हता त्याला तिची काहीच कदर नव्हती का? का तो या लग्नापासून खुश नव्हता पण साधना आज असल्या निगेटिव्ह विचारात न गुंतता फक्त त्याची वाट पाहत होती त्याच्या फोटोकडे बघून लाजत होती आणि तो आला गाडीचा करकचून ब्रेक दाबण्याच्या आवाजाने तिने ओळखले की तोच असणार कारण त्याचा स्वभावच काहीसा लहरी आणि धसमुसळा होता तो प्रत्येक गोष्टीत उतावीळपणा करायचा आताही बहुतेक त्याला कधी एकदा साधनाच्या मिठीत जातोय असं झालं असेल म्हणून इतक्या फास्ट तो आला होता ती त्याची वाट पाहत होती की तो कधी एकदा बेडरूममध्ये येतोय आणि तो आत आला तिने गडबडून डोक्यावरून घोंगट घेतला त्याची पावले मंद मंद तिच्या दिशेने येत होती तो तिच्या शेजारी बसला तिच्या हृदयाची धडधड वाढत होती तिच्या हातापायाला कंप सुटला होता आणि त्याने खोलीत अंधार केला आणि अलगद एक 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 दागिना तिच्या अंगावरचा तो काढू लागला तिच्या वेणीतील मोगऱ्याच्या वासाने तो वेडापिसा झाला आणि त्याने तिचे गुलाब गु, गु, गुबगुबीत गाल आपल्या हातात घेऊन तिचं चुंबन घेणार इतक्यात दारावर धबधब -धब असा आवाज आला आणि ती त्याच्या विचारातून बाहेर आली म्हणजे हे स्वप्न होतं तर तिने गोंधळून स्वतःकडे पाहिलं तर ती जशी नटून बसली होती तशीच होती मग तिने आवाजाच्या दिशेने पाहिलं तर तो अभय होता त्याने खूप दारू पिली होती आणि त्याचा तोल सांभाळताही येत नव्हता आणि तो दारूच्यानं शेतीला सांगत होता हे बघ काय नाव तुझं काही का असे ना मला काय करायचं आहे तुला एक गोष्ट सांगून ठेवतो तुझा आणि माझा काहीही संबंध नाही एक नवरा म्हणून तू माझ्याकडून कसलीही अपेक्षा ठेवायची नाहीस मला तुझ्यात काळीचाही इंटरेस्ट नाही मी माझं स्वतंत्र आहे मी माझ्या मनाला येईल तसं मी वागणार तुझ्याशी लग्न करण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती माझं प्रियावर प्रेम आहे पण माझ्या वडिलांना तोच सून म्हणून हवी होती म्हणून त्यांची सून म्हणूनच इथे राहायचं माझी बायको म्हणून नाही आणि असं बोलून तो खाली पडणार इतक्याच साधनाने त्याला पकडले आणि जोर लावून बेडवर आणून झोपवली त्याची बडबड चालूच होती तिच्या डोळ्यात मात्र अश्रू दाटले होते तिच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला होता ती धक्का बसल्यासारखी भिंतीला टेकून एका कोपऱ्यात बसली होती आणि तिची ती अवस्था पाहून तिचे सासरे रडत होते ते तिला म्हणाले मला माफ कर बाळा मला माहीत होतं की माझा मुलगा लहरी आहे उतावेळ आहे पण त्याच्यासारख्या तुफानाला प्रेमाच्या नाजूक धाग्याने तूच बांधून ठेवू शकशील असं मला वाटलं तुला बघता क्षणीच मला असं वाटलं तू खूप सालस आहेस पवित्र आहेस तूच त्याला सुधारू शकतेस माझा मुलगा मला परत हवा आहे तूच मला मिळवून देशील मला खात्री आहे साधनाला तर काहीच कळत नव्हतं की तिचं आयुष्य तिला कुठे घेऊन जात आहे मग ती उठली आणि तिने एक निश्चय केला कसा का असे ना पण तो तिचा नवरा आहे त्याच्या गुणदोषासकट तिने त्याला स्वीकारले तिने त्याचे बूट काढले आणि त्याला झोपू दिले दुसऱ्या दिवशी त्याला जाग आली ती त्याच्यासाठी चहा घेऊन आली तिला बघून त्याने आश्चर्याने विचारलं तू अजून इथेच मला वाटलं गेली असशील तू हे घर सोडून ती म्हणाली का जाईन मी हे घर सोडून माझे या घरात लग्न झालं आहे आणि मी या घरची सून आहे जरी तुमची बायकून नसली तरी मग तो रागाने उठला आणि आवरून गाडी घेऊन गे बाहेर गेला परत रात्री आला ते प्रिया नावाच्या बोल्ड आणि मादक कमी कपडे घातलेल्या मुलीच्या गळ्यात हात टाकूनच बहुतेक तीच त्याची प्रेयसी असावी साधनाकडे पाहून ती तुच्छतेने म्हणाली अबई ही गावडोळ मुलगी तुझी बायको आहे अरे तुझा चॉईस इतका खराब कसा झाला तेव्हा तो म्हणाला ही बायको नाही कचरा आहे माझ्या बाबांनी बाहेरचा कचरा घरात आणून ठेवला आहे माझी बायको तर तुझ्यासारखी सेक्सी मॉडर्न आणि हॉटेस्ट मुलगीच असू शकते आणि ते दोघे तिच्यासमोरच एकमेकांचे चुंबन घेऊ लागले आणि अश्लील चाळी करू लागले तिच्यासमोर त्यांनी रोमॅन्स करायला सुरुवात केली जे अभयने साधनासोबत करायला हवं होतं ते तो प्रियासोबत करत होता आणि ते सुद्धा साधनाच्या समोरच आणि त्याने जवळजवळ तिचे अर्धे कपडे काढले होते ते सर्व पाहून तिच्या अंगात आता आग पसरत होती आणि मग ती धावत रूममध्ये गेली तिला आता ते सर्व आठवून फार त्रास होत होता आणि मग ती शॉवर खाली उभा राहिली आणि तिच्या शरीराची आग विजली तिचे अश्रू पाण्यात वाहून गेले दिवसामागून दिवस चालले होते साधनाला अभयच्या सहवासाची गरज होती ती त्याच्यासाठी रात्रभर तळमळत होती परंतु तो तिच्याकडे डुंकूनही पाहत नव्हता तो रोज रात्रीचा उशिरा यायचा किंवा घरी प्रियाला घेऊन यायचा तो कायम तिच्याकडेच जायचा ते दोघे टूरवर विदेशात हॉटेलवरती जायचे तो प्रियावरती खूप पैसा उधळायचा तिने त्याला प्रेमाच्या जाळ्यात प्रेमा वेडं केलं होतं साधना त्याच्या स्पर्शाला असुसली होती ती दररोज रडायची रात्र रात्र जागून काढायची आणि शरीराची आग असह्य झाली तर शॉवरच्या पाण्याखाली उभी राहायची ती तिच्या सासऱ्याची मनोभावे सेवा करायची आता तेच तिचं काम होतं तिला तसं पाहून सासऱ्यांचा जीव तिळतिळ तुटत होता आणि एक दिवशी हाय खाऊन त्यांचं निधन झालं अभयला आता बंधन राहिलं नव्हतं प्रियाच्या सांगण्यावरून त्यानं साधनाला सुद्धा घरातून हाकलून दिलं होतं आता तो आणि प्रिया दोघेच उरले होते आणि ते लग्न करणार होते पण काही दिवसातच बँकेकडून नोटीस आली आणि त्याचं प्रियाच्या नादात कंपनीकडे दुर्लक्ष झालं होतं त्यामुळे त्याची कंपनी तोट्यात गेली आणि बँकाने कर्जाच्या बदल्यात त्याचं घर कंपनी गाडी सगळं काही जप्त केलं अभय आता बेघर झाला होता तो प्रियाच्या घरी गेला आणि म्हणाला चल आता आपण लग्न करूया तेव्हा ती त्याला म्हणाली की तू आता इथे का आला आहेस ती एका तिच्या नवीनच बॉयफ्रेंडबरोबर होती तिला असं पाहून तो म्हणाला तू माझ्यावर प्रेम करतीस ना मग हा कोण आहे तेव्हा ती म्हणाली तुझ्या मी पैशावर प्रेम करत होते आता तुझ्यात मला काढीचाही तुझ इंटरेस्ट नाही तू इथून जा आणि तो प्रियाला मारायला धावला परंतु तिच्या बॉयफ्रेंडने अभयला तिथून मारून हाकलून दिलं अभयला प्रियाने दिलेल्या धोक्यामुळे प्रचंड धक्का बसला होता रस्त्यावर ती खूपच दुखी होऊन फिरत होता त्याला आता साधनासोबत केलेल्या अत्याचाराची आठवण येत होती आणि त्यातच <coughs> त्याला एका गाडीनं उडवलं त्याचे डोळे उघडले तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता आणि डॉक्टर त्याला म्हणाले की नशीब तुम्हाला शुद्ध आली आणि तुम्ही जिवंत आहात तुमचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला होता खूप मोठं ऑपरेशन झालं आहे आणि त्यातच तुमच्या दोन्ही मांड्यांच्यामध्ये खूप जोराचा मार लागल्यामुळे तुमचं पुरुषत्व संपलेलं आहे यापुढे तुम्ही कोणत्याही स्त्रीशी संबंध ठेवू शकत नाही तरी पण आपण आपले प्रयत्न चालू ठेवूयात तुम्हाला इथे आणायला जर उशीर झाला असता तर तुमचे प्राण वाचू शकले नसते हे ऐकून त्याला फार मोठा धक्का बसला मी साधनाला जो धोका दिला तिचा नवरा असूनही तिला कधी सुख दिलं नाही याची शिक्षा मिळाली असं त्याला वाटू लागलं आणि मग स्वतःला सा सावरत त्यानं डॉक्टरांना विचारलं मला इथे कोणी आणलं आहे तेव्हा डॉक्टर म्हणाले की एक महिला आहे कोणीतरी तरी, तरी पण अभयला वाटतं की ती प्रियाच असावी तिचं खरंच माझ्यावर प्रेम आहे हे तिला समजलं म्हणून ती माझ्या मागे मागे आली असेल पण इतक्यात साधना जेवणाचा ताट घेऊन आत येते आणि मग त्याला कळतं की साधनाने त्याला इथे आणले आहे आणि तिच्यामुळे त्याचा जीव वाचला होता मग साधना त्याला जेवण खाऊ घालू लागते आणि ती गप्प गप्प असते आणि तिचं काम करत असते तो मात्र तिच्याकडे भारावलेल्या नजरेनं पाहत असतो आता अभयला डिस्चार्ज मिळालेला असतो आणि साधना त्याला घेऊन एका दुसऱ्या शहरात जाते साधना आता त्याची खूप मनापासून सेवा करत असते त्याचं जेवण औषध अंघोळ कपडे हे सगळं तीच पाहत असते तो त्याला मात्र खूप लाज वाटत असते तिची सेवा तो पाहत असतो आणि त्याला आतल्या आत खूप लाज वाटत असते आणि त्याच्या नजरेत आता पश्चाताप दिसत असतो तो साधनाशी बोलण्याचा सा प्रयत्न करत असतो पण ती मात्र त्याच्याशी कामापुरतंच बोलते जरी तो व्हीलचेअरवर असला तरी त्याचा स्वभाव मात्र तसाच होता खट्टी आणि उतावीळ साधना त्याच्याशी बोलत नाही म्हणून तो साधनाला म्हणतो कशासाठी तू हे माझ्यावर उपकार करत आहेस मला मरू दे मी तुझ्याशी खूप वाईट वागलो आहे का मला वाचवलं मला आत्ताच्या आत्ता इथून जाऊ दे असं म्हणून तो उठायला लागतो आणि धडपडून पडतो त्याचे नखरे ती शांतपणे ऐकत असते मग त्याला उठवून व्हीलचेअरवर बसवते आणि शांतपणे म्हणते कोणत्या नात्याने बोलू मी तुमच्याशी तुम्ही तर सांगितले मी तुमची कोणी नाही मग का करतेस माझी सेवा तो म्हणतो ती म्हणते ज्यांची मी सून आहे त्यांनी माझ्याकडून वचन घेतलं की तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही सुखदुःखात कायम तुमची साथ देईन म्हणून मग त्याला त्याचे सुहाग रात्रीचे शब्द आठवतात तो गप्प होतो आता असेच काही महिने जातात ती त्याची मनापासून सेवा करायची डॉक्टरांना भेटायची तिचे प्रयत्न तो पाहत होता आणि तिच्याविषयी आपण किती चुकीचे वागलो याचा पश्चाताप त्याच्या डोळ्यात दिसत होता साधनालाही हे कळत होतं पण ती मुद्दामच आता स्वतःला त्याच्यापासून लांब ठेवत होती आणि तो एकटर डॉक्टरांना भेटायला गेला होता त्यांच्या प्रयत्नाने त्याचं पुरुषत्व त्याला परत मिळालेलं असतं आणि तो खूप खुश असतो आणि आनंदाने तोही बातमी साधनाला सांगायला जातो साधना अचानक जोराचा पाऊस आला म्हणून बाहेर सुखद घातलेले कपडे आणायला जाते आणि पूर्ण भिजते आणि तशाच अवस्थेत घरात येते घरात आल्या आल्या ती तिच्या साडीचा ओला पदर अंगावरून बाजूला करते तिला वाटतं की अभय अजून बाहेरच आहे तो केव्हाचा घरात आलेला तिला माहीतच नसतं आणि तिला त्या अवस्थेत पाहून अभय घाण हरपून तिच्याकडे पाहत असतो तिने ओले केस सोडलेले असतात आणि पदर बाजूला करून ती तिचे केस सुकवत असते तिचं ते सौंदर्य पाहून अजय मंत्रमुग्ध झालेला असतो तो तिला डोक्यापासून पायापर्यंत निहाळत असतो अत्यंत सुंदर अशी ती दिसत असते इतकी सुंदर याची खाण सोडून आपण प्रियाच्या मागे का वेळी झालो हे त्याला कळत नाही आणि तो तसाच त्याच्याही नकळत कर साधनाकडे ओढला जातो तिच्या सौंदर्याने तो घायाळ होतो त्याला पाहून साधना थोडीशी संकोचते आणि अंगावर पदर घेते आणि केस बांधू लागते तेव्हा अभय म्हणतो राहू दे ना मोकळेच केस छान दिसते आहेस तेव्हा विषय बदलत म्हणते तुम्ही कधी आलात आणि काय म्हणाले डॉक्टर सगळं व्यवस्थित आहे ना तेव्हा तो म्हणतो की डॉक्टर म्हणाले की मी पूर्ण बरा झालेलो आहे आणि माझं पुरुषत्व परत आलेलं आहे आणि ती तशीच निर्विकार चेहराणे म्हणते अरे वा चांगली बातमी आहे तुमच्यासाठी अभय म्हणतो तुला आनंद नाही झाला का तेव्हा साधना म्हणते झाला ना तुम्ही बरे झाले आहात याचा आनंद आहे मला आता मी जायला मोकळी झाली तिचे हे शब्द ऐकून त्याला फार मोठा धक्का बसतो म्हणजे अजूनही साधनाने त्याला माफ केले नव्हते आणि त्याचा पती म्हणून स्वीकार करण्यास ती तयार नव्हती त्याचं पुरुषत्व परत आलं हे ऐकून तिला आनंद झाला नव्हता आणि का होईल म्हणा त्याचं पुरुषत्व तिने कुठे अनुभवलं होतं अगदी पहिल्या रात्रीपासून ती त्याच्याशिवाय तळमळत होती एकाच ठिकाणी सारख्या सारख्या जखमा होऊन तिथून रक्त येणं बंद होतं तसं साधना आता साधनाचं झालं होतं तिला आता कुठल्याच गोष्टीत रस नव्हता आता साधना त्याच्यासमोर एक फाईल धरते आणि त्याला म्हणते की हे प्रॉपर्टीचे कागद आहेत तुमच्या वडिलांनी अर्धी प्रॉपर्टी माझ्या नावावर केली होती ती मी तुम्हाला परत करत आहे आता माझं काम झालं असं म्हणताना तिच्या पानावलेल्या डोळ्यांच्या कडा त्यानं पाहिलेल्या असतात आता ती तिची बॅग भरायला घेते तर सुन्न होऊन सोफ्यावर बसतो कसल्या मातीची बनली आहे ही इतके घाव सोसूनही तिचं मन जराही विचलित झाले नाही मी तिच्याशी इतकं निष्ठूर वागलो आहे की आता तिला कुठल्याही भावना उरल्या नाहीत का आणि त्याचं दुसरं मन बोलू लागतं नाही अभय आता नाही तर कधीच नाही थांबव तिला तुझ्या प्राय पापाचे प्रायश्चित्त कर तिच्या पायात लोटांगण घे पण तिला थांबव तिला तू पुन्हा गमावू नकोस आणि खरंच तो तिचे पाय धरतो त्याच्या स्पर्शाने ती हपकून जाते मागे सरते त्याच्याकडे पाठ फिरवते तो मात्र तिला विनंती करत असतो मला सोडून जाऊ नको हे आयुष्य तूच दिले आहेस आणि ते तुझ्यासोबत घालवायचे आहे तो तिचा हात धरतो त्याच्या हाताच्या स्पर्शाने ती मोहरते सुहागरात्रीचा अभय आणि हा अभय या जमीन फरक होता हा अभयचा पुनर्जन्म तर ती द्विधा मनस्थितीत अडकते तो मात्र रडत रडत तिच्या हाताला गालाला पायाला वेड्यासारखा स्पर्श करत असतो त्याच्या स्पर्शाने तिच्या भावना चेतावल्या होत्या पुन्हा तिच्या अंगात आग लागायला सुरुवात होते तरीही ती स्वतःला त्याच्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत होती त्याच्यापासून दूर जात होती तो मात्र तिच्या मागे मागे जात होता तिच्या डोळ्यात अश्रू आले होते तो तिला विचारत होता सांग ना तुझे माझ्यावर अजूनही प्रेम आहे ना ती नाही म्हणते मग तू का माझ्यासाठी परत आलीस सांग ना का मला बरं केलंस का मला मरू दिलं नाही ती गप्प असते तो पुढे म्हणतो जर तू माझ्यासोबत नसशील तर मीही या जगात राहणार नाही त्याचं बोलणं ऐकून ती त्याच्या तोंडावर हात ठेवते का माझ्या मरणाचा विषय निघाला की तुला वाईट वाटतं सांग ना ती फक्त रडत असते तो तिला सगळीकडे स्पर्श करत असतो आणि त्या स्पर्शाने तिच्या शरीरात प्रणयाची आग भडकत होती ती आग तिला सोसत नव्हती म्हणून आता ती आग विजवण्यासाठी नेहमीप्रमाणे शॉवर खाली चालली असताना तो तिचा हात धरतो आणि ठाम आवाजात म्हणतो नाही साधना आता आणखी मी तुला अशा प्रकारे शरीराची आग विझवू देणार नाही कारण त्याची आता गरज नाही मला माहीत आहे तुझं माझ्यावर अजूनही प्रेम आहे तुझी माफी खूप मागितली पण तू ऐकायला तयार नाहीस आता तू कायम माझ्याजवळ राहावीस म्हणून मीच तुझी आग विझवणार आहे कारण ती आग माझ्यातही लागली आहे असे म्हणून तो बेभान होऊन धसमुसळेपणाने तिला बिलकतो त्याचं ते आक्रमण पाहून ती त्याला शिरण जाते आणि दोन तुफान एकमेकांना धडकत असतात तो न थांबता तिचे चुंबन घेत असतो पिसाट वाऱ्यासारखा तो तिच्या अंगाला झोंबत होता तिची साडी केस लिपस्टिक सगळं काही विस्कटलं तिला काही काळाच्या आतच त्यानं उचलून तिला पेडवर ठेवलं तीही पेटून उठली होती आणि मग काही वेळाने ती एकदम शांत झाली तिची आग विजली होती दरवेळीसारखी पाण्याच्या वर्षावाणी नाही तर त्याच्या प्रेमाच्या वर्षावाणी आज तिने त्याचं पुरुषत्व अनुभवलं होतं तिचं सर्व शरीर ठणकत होतं पण त्या वेदना तिला खूप गोड वाटत होत्या आणि डोळ्यातून आपोआपच अश्रू वाहू लागले होते ती त्याला ते घट्ट बिलगली होती तो तिचे अश्रू त्याच्या ओठांनी पित असतो आणि त्याने तिला छातीशी घट्ट धरलं होतं